राधा हॉस्पिटलमध्ये आली। प्रख्यात नेत्रतज्ज्ञ म्हणून गेल्या 2 वर्षात ती खूपच प्रसिद्ध झाली होती। आजूबाजूच्या अनेक गावातून लोक तिच्याकडून उपचार आणि शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येत असत। आज देखील तिची एक महत्त्वाची शस्त्रक्रिया होती। मॅम, खूप क्रिटिकल केस आहे ही, तिची सहाय्यक तिला सांगू लागली। तिने पेशंटची हिस्ट्री जाणून घेण्यासाठी फाईल मागवली। राघव पाटील। फाईलवरील नाव ऐकून ती एकदम स्तब्ध झाली आणि अचानक तिच्या भूतकाळात हरवली। 6 वर्षापूर्वीच्या त्या घटनेने तिचं अख्खं आयुष्य बदलून टाकलं होतं। आजचा हा दिवस केवळ त्या दिवसांमुळेच तिला बघायला मिळाला होता। 6 वर्षापूर्वी तिचं आणि राघवचं लग्न झालं। राधा दिसायला खूप सुंदर होती, शिकलेली होती। तिच्या रूपाला बघूनच तिला राघवने लगेच पसंत केले होते आणि लग्नही झाले होते। राघवसुद्धा एका राजकुमाराप्रमाणेच सुंदर होता। राधा तर खूप खुश होती, कारण तिला सगळंच मनासारखं मिळालं होतं। सासर हे सदन होतं, कशाची कमी नव्हती। राघवचेही राधाशिवाय पान हलत नसे, पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं। लग्नाला 6 महिने झाले आणि अचानक राधाच्या मानेवर एक पांढरा चट्टा उठला। सुरुवातीला तो लहान होता, पण नंतर तो नजरेत येईल इतपत वाढला। तिने राघव आणि घरच्यांना सांगितलं, अरे बघ ना, हे काय उठलं आहे, जातच नाही आहे। तिच्या मानेवरचा डाग पाहून राघव भडकला, हे काय खोड, तू फसवलं आहे मला, तू लग्नाआधी का नाही सांगितलं? अरे नाही रे राघव, मला आत्ताच दिसलंय। राघव म्हणतो, मी तुला असं कुरूप झालेलं नाही बघू शकणार। आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो, मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही। अदली मदली कुठली स्टेप न घेता त्याने राधाला तिच्या माहेरी सोडलं, ते कायमचंच। राधा आणि तिच्या कुटुंबावर तर आभाळच कोसळलं होतं। राधाला खूप वाईट वाटत होते। तिचं मन ती एकटी असली की अनेक प्रश्न विचारत असे। राघव अरे किती तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळा झालास रे, अरे एकदा तरी म्हणायचं ना, अगं काळजी नको करूस, आपण डॉक्टरकडे जाऊ। आता खूप आधुनिक उपचार निघालेत, आपण प्रयत्न करून पाहू। अरे तुझ्या बाबतीत असं काही घडलं असतं तर मी नसतं सोडलं तुला, कारण मी तुझ्याशी लग्न केलं होतं ते सप्तपदीची 7 वचने आजन्म पाळण्यासाठी, निभावण्यासाठी। 7व्या वचनानुसार कुठल्याही परिस्थितीत न डगमगता एकमेकांसोबत उभे राहण्यासाठी माझी तयारी होती, तू मात्र मागे सरकलास। लग्न हे केवळ 2 शरीराचे नाही, 2 आत्म्यांचे मिलन असते। पवित्र अग्नीसमोर 7 फेरे घेत नवऱ्याने ही सर्व वचने व नियम मान्य केल्यावर पत्नी आपला हात नवऱ्याच्या हातात देते। मग तू काही वचने विसरलास का, असे अनेक प्रश्न ती एकांतातच विचारत असे आणि अश्रूंबरोबर त्यांची उत्तरे न मिळताच ते उघडून जात। राधा डॉक्टरांकडे गेली, निदान झाले होते, ती उपचार घेऊ लागली। शेवटी तिने परिस्थितीचा स्वीकार केला आणि मनाने खंबीर बनली। आता रडत नाही बसायचं, हे आयुष्य माझं आहे, ते मी माझ्या मनाप्रमाणे जगणार। ती हुशार होती, तिने शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं, मन लावून अभ्यास केला आणि ती एक निष्णांत आय सर्जन बनली। मॅम येताय ना, नर्सच्या आवाजाने ती भानावर आली। तिने ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला। टेबलवर राघव झोपला होता। तिने खूप प्रयत्न केला, परंतु डोळ्यांना गंभीर इजा झाली होती, त्यामुळे त्याचे डोळे नाही वाचू शकले। जे डोळे फक्त सौंदर्य पाहत होते तेच देवाने हिरावून घेतले होते। राधा स्तब्ध होऊन राघवकडे पाहत होती आणि कुठून तरी कानावर गाण्याच्या ओळी पडल्या होत्या, खेळ कुणाला दैवाचा कळला, दैव भोगना कधी कुणा टळला। तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा। धन्यवाद।